नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. नेरूळ उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार, तांत्रिक चाचण्यांचे काम सुरू. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची जागा निश्चित, 12 ते 16 डिसेंबर दरम्यान आयोजन. नाना पाटेकरांसह चौघांवर गुन्हा दाखल, 354 आणि 509 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल. पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरूच, पेट्रोल 9 तर डिझेल 29 पैशांनी महागले. आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाणे सुरू, मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटन. आता पाहूया सविस्तर वृत्त. नेरूळ उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. सिडकोने बांधलेली रेल्वे स्थानके सज्ज असून रेल्वेकडून चाचणी केली जात आहे. तांत्रिक चाचण्या अजून बाकी असल्यानं महिनाभराची वाट अजून पाहावी लागणार आहे. नेरूळ ते उरण दरम्यानच्या प्रस्तावित स्थानकात फलाट बांधून झाले आहेत. तिकीट खिडक्या जिने बांधून तयार आहेत. रूळ तपासणी आणि विद्युत प्रवाह जोडण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं होतं. 15 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा सुरू होईल असं सिडकोने म्हटलं होतं. पण ही सेवा सुरू होण्यास आणखीन महिनाभराचा विलंब लागू शकतो. सिडकोकडून रेल्वे स्टेशन पूर्ण झाली असली तरीही रेल्वे प्रशासनाकडून या मार्गाची तांत्रिक चाचणी करण्याचे काम सुरूच आहे. यातील महत्त्वाच्या चाचण्या बाकी आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनची व्यवस्था अजून करण्यात आलेली नाही, यामुळे हा मार्ग सुरू होण्यास विलंब लागणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मुकुंदनगर मधल्या महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल मध्ये आयोजित केला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव 12 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार आहे. गेली 32 वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे होत असे. यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही असे लेखी पत्र दिल्यामुळं जागेतील हा बदल करण्यात येत आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल याबद्दल विचारणा केली. या सगळ्यांच्या भावनांचा आर्य संगीत प्रसारक मंडळ मनापासून स्वीकार करत असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील अनेक शिक्षण संस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचंही चित्र समोर आलं आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी आणि हितचिंतकांनी हा महोत्सव आपल्याच असल्याचं अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागा बदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. तनुश्री दत्ता हिने रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गणेश आचार्य, सामी सिद्दकी आणि राकेश सारंग यांचा समावेश आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी रात्री नाना पाटेकर यांच्या विरुद्ध जबाब नोंदवण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिने प्रसार माध्यमांना टाळण्यासाठी बुरखा परिधान केला होता. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा तिच्या वकिलांनी दिला होता. या प्रकरणी शनिवारी एक लेखी पत्र तिने पोलीस ठाण्यात दिले. त्याची दखल घेत महिला आयोगाने पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली अशी विचारणा केली होती. तसेच गुरुवारी ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी 40 पाणी पुरावा पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर नाना पाटेकर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. 2 दिवसांपूर्वीच नाना पाटेकर प्रसार माध्यमांसमोर आले होते, मात्र वकिलांनी मला काहीही बोलण्यास मनाई केली आहे असं सांगत नाना यांनी अवघ्या 30 मिनिटात पत्रकार परिषद आटोपती घेतली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी फक्त डिझेलच महागले होते, मात्र आज पेट्रोल प्रति लिटर 9 पैसे तर डिझेल प्रति लिटर 30 पैशांनी महागला आहे. ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 87.92 रुपये झाली आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 78.22 रुपये झाली आहे. तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 10 पैशांनी वाढून 82.36 रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेल प्रति लिटर 27 पैशांनी वाढून 74.62 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर 87 ते 88 रुपये आहे. मात्र शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर 80 रुपये असल्यानं सीमा भागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाणे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. नवे आयुक्तालयातील हे 15वे पोलीस ठाणे आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. हे 15वे पोलीस ठाणे आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या उपस्थितीत चिखली पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून विवेक मुगळीकर आणि पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळ कमी आहे, ही सर्वात मोठी अडचण आहे, पण त्याचे भांडवल करून आम्ही कामावर परिणाम होऊ दिलेला नाही. नागरिकांनी फोन केल्यास पोलीस आता घटनास्थळी पोहोचत आहे. काही वर्षांपासून जाणीवपूर्वक दाबले गेलेले गुन्हे आणि गुन्हेगार आम्ही आता बाहेर काढत आहोत. तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांना कासारसाई येथे 2 मुलींवर अत्याचार झालेल्या आरोपींना कोणती शिक्षा देणार या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही हा आग्रहाने मांडला आणि काही दिवस त्याच्यात गेले, पण हे मुख्यालय सुरू झालं, कमिशनरेट सुरू झालं. मी राज्यातल्या पोलिसांची संख्या, वाहनांची संख्या याच्या डिटेलमध्ये आत्ता जात नाही, पण माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही राज्यमंत्री, DG यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या 1-2 बैठका झाल्या आहेत. शालिनी प्लससाठी विकास चौधरी, भोसरी. अनाथांची माय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 ऑक्टोबरला शानदार सोहळ्यात सिंधुताईंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अनाथ मुलांचा सांभाळ करत त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम सिंधुताई यांनी केलं आहे. यासाठी त्यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. 1994 साली पुणे येथील पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण येथे त्यांनी ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या मार्फत सिंधुताईंनी अनेक अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला आहे. सिंधुताई सपकाळ यांनी या संस्थेच्या प्रचारासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देखील हजेरी लावली आहे. यासाठी त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची देखील स्थापना केली आहे. सिंधुताईंच्या जीवनावर आधारित एक सिनेमा देखील आला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. इंटरनेटच्या युगात ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र या ठिकाणी सुद्धा फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय झाले असून चिखली येथे याची प्रचिती आली. पाहुयात काय आहे हा प्रकार. OLX वर नेहमी जुन्या वस्तूंची विक्री करण्यात येते, मात्र आता या साईटचा आधार घेत काही ठकसेन ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करत असल्याचा प्रकार चिखली येथील श्याम वाकदकर यांच्यासोबत घडला आहे. त्यांनी तशी फिर्याद चिखली पोलीस स्टेशनला दिली आहे. नामांकित वेबसाईट बघत असताना श्याम वाकदकर यांना मनीष हुंडीवाल नामक ID असलेल्या जाहिरातीनुसार VO V9 फोन आढळला. सदर मोबाईलची किंमत त्याने 11,000 सांगितली होती, त्यात कमी करण्याची गळ वाकदकर यांनी करताच त्याने मोबाईल 7,000 रुपयात देण्याचं कबूल केलं आणि वाकदकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला आणि आपण पुण्यात राहत असून भारतीय सैन्य दलात असल्याचं सांगितलं. मात्र पैसे देण्याची वेळ आणि प्रत्यक्ष भेटायला सांगितले असता आरोपीने भेटण्यास टाळाटाळ केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तशी फिर्यादच चिखली पोलीस स्टेशनला दिली आहे. भारतीय सैन्यात असल्याचा बनाव जयकिशन रामसिंह सायनी असे नाव सांगून आपण भारतीय सैन्यात असल्याचं सांगितल्यानेच आपला विश्वास असल्यानं आपण हा मोबाईल घेण्यासाठी उत्सुक होतो असे वाकदकर यांनी सांगितलं. मात्र सैन्याच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी वाकदकर यांनी केली आहे. मी OLX वर एक मोबाईल शोधत होतो जुना,
मनीष हुंडीवाल अशा नावाचा OLX वर मी त्याला टच केलं, त्यानंतर त्याचा माझा सौदा झाला. सौदा झाल्यानंतर त्याने त्याचे आधार कार्ड, कॅन्टीन कार्ड अशा प्रकारचे त्याने डॉक्युमेंट्स मला व्हॉट्सअपला पाठवले माझ्या. त्याने नंबर दिला, त्या नंबरवर मी संवाद साधला. त्यानंतर तो फौजमध्ये आहे, मी पुण्याला ड्युटीवर आहे, जय किशन माझं नाव आहे असं म्हणून त्याने मला पार्सलचे पैसे तुम्ही अकाउंटला जमा करा, मी अकाउंट नंबर देतो, त्या अकाउंटला जमा करा. मी 970 रुपये त्या अकाउंटला जमा केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्सल घेऊन एक मुलगा आला असं म्हणून त्याने मला सांगितलं. त्याने मला संवाद साधला, त्याचं म्हणणं असं होतं की मी चिखलीला पोहोचलेलो आहे, तुम्ही अकाउंटला पैसे जमा करा, मी पार्सल लगेच देतो. मी त्याला म्हटलं, तू मला भेट, मला दिस, मला तुझं ते पार्सल दाखव, काही डॉक्युमेंट्स असतील ते दाखव, त्यानंतर मी पेमेंट करतो, तुम्हाला पार्सल दे किंवा हातोहात तू कॅश घे, परंतु तो असं न करता मी या ठिकाणी उभा आहे, तुम्ही पेमेंट करा, मी या ठिकाणी उभा आहे, तुम्ही पेमेंट करा, म्हणून मला संशय आला. आणि ज्याच्याशी माझा आधी संवाद झाला होता मी त्याच्याशीसुद्धा बोललो, पण वो बंदा आया है, आप उससे पार्सल छुडवा लो और अकाउंट में पेमेंट कर दो, परंतु तो पार्सल घेऊन येणारा मला दिसलाच नाही. त्या संशय आल्याने मी परत त्या जो ज्याच्याशी आधी माझा संवाद झाला होता जय किशन नावाच्या व्यक्तीशी त्याला फोन केला, तर तो म्हटला की मी तुमचे पैसे परत करतो, तुम्ही तुमचा अकाउंट नंबर द्या. मी माझा अकाउंट नंबर दिला, त्यानंतर त्याने OTP मागितला, मी OTPसुद्धा दिला. माझ्याच खात्यातून 1 रुपया वळता त्या जो अमोल घुसळकर आहे त्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं. त्यामुळे माझी फसवणूक झाली आहे माझ्या लक्षात आल्यामुळं माझ्या त्या आधार कार्ड जो आधार कार्ड मी व्हॉट्सअपला त्याला पाठवला होता त्या आधारवर माझे अनेक बँक खाते आहेत, त्यामुळे तो दुसरं काही क्राईम करू शकतो, त्या आधारचा काही वाईट उपयोग करू शकतो, त्यामुळे मी चिखली पोलीस स्टेशनला येऊन आज रितसर तक्रार दिलेली आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. जेजुरी गडावरील खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कलशास सोन्याचा मुलामा देऊन विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर खंडोबाच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. पाहूयात ही बातमी. जेजुरीच्या खंडोबा मंदिरावरील मुख्य कळसासह 6 कळसांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. गडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत सदानंदाच्या जयघोषात विधिवत लोकार्पण सोहळा पार पडला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर खंडोबा गडकोट आवारात लघुरुद्र, मल्हारी, सहस्रनाम, होमहवन आणि कलशपूजनाचे धार्मिक विधी दिवसभरच सुरू होते. भाविक भक्तांनी नवस आणि दानापोटी खंडेरायाला अर्पण केलेल्या सोन्याच्या विविध चीज वस्तूंमधून 1260 ग्रॅम शुद्ध सोन्यातून मुख्य मंदिरावरील कलशांसह अन्य 6 उपकलशांना राजस्थानी कारागिरांच्या हस्ते सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. स्वामी परमेश्वरीगिरी महाराज, उदयानंद माऊली यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त आदींची उपस्थिती, होमहवन, लघुरुद्र धार्मिक विधीत दिसून आली. या कळसांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर भंडारा उधळून सदानंदाचा येळकोट येळकोटचा जयघोष करण्यात आला. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. कराड मार्केटमध्ये नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर गुळ सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाला गुळाला गतवर्षीपेक्षा 800 रुपये प्रति क्विंटल दर कमी मिळत आहे. दसरा, दिवाळी या सणांमुळे गुळाचे दर वाढण्याची शक्यता आहे. नवरात्र उत्सवाच्या शुभमुहूर्तावर कराड बाजार समितीत गुळ सौद्याचा शुभारंभ झाला असून 3470 इतका दर मिळत आहे. कराडच्या गुळाला दिल्ली, राजस्थान आणि गुजरात राज्यातून मोठी मागणी असते. कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये 493 गुळ रव्यांची आवक वाढली आहे. गुळाच्या शुभारंभाचा कमाल दर 3470 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 3000 रुपये प्रति क्विंटल, सरासरी दर 3200 प्रति क्विंटल आहे. गुळाला गतवर्षीपेक्षा 800 रुपये प्रति क्विंटल दर कमीच मिळाला आहे. दसरा, दिवाळी या सणांमुळे गुळाचे दर वाढण्याची शक्यता आहे. नमस्कार. सध्या शेतकरी बंधूंनी कराड मार्केटमध्ये गुळाचं आवक गुळ इथं उपलब्ध करून आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही सर्व शेतकरी बंधूंचं आभार आणि धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की निर्भेळ भेसळ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, म्हणजे आणि गुळामध्ये सुधारणा का ज्या करता येईल, साखर विरहित म्हणा, रंग म्हणा, ह्या गोष्टीचं थोडंसं काळजी घेतली तर आणखी दराला निश्चित दर मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं विक्री होईल, यापैकी आम्ही त्याला बांधील आहोत. आता कसं आहे, आता हे दसरा आणि दिवाळीला मागणी थोडीशी कमी राहते,
तेव्हा आणि इतर सर्व बाजारपेठा चालू होतात, कोल्हापूर असेल, सांगली आहे, बारामती आहे, निरा, पुणा, सर्व ठिकाणी आपल्या कराड भागात खास करून आणि कोल्हापूर भागात चालू होत असल्यामुळं आता काय आणि सर्वकडून आवकची उपलब्ध झाल्यामुळं दराचं दर थोडंसं दराची हे त्याची लेवलही कायम राहणार नाही, कमी जास्त होऊ शकते. मुंबई जातो आहे, गुजरात जातो आहे, हैदराबाद जातो आहे. मोठी मागणी आपल्या इथल्या बिगर केमिकल खास करून गुळाला आणि उंची गुळाला गुजरात पेठेचे म्हणा मुंबईचे उत्तम तऱ्हेची मागणी आहे. आज दर बघा खाली 3300 पासून 3500 पर्यंत दर राहिलेले आहे. मागच्या वर्षीच्या हिशोबात दर दराची जी आहे लेवल आहे कायम आहे. सुरुवात आता बऱ्यापैकी झालेली आहे, खूप आवक चांगल्या मालाची झालेली आहे. शेतकरी आता बिगर केमिकल गुळ आणायला लागलेले आहे. बिगर केमिकलच्या गुळाला डिमांड चांगली आहे. या गुळाला सगळ्या म्हणजे कराडचा गुळ हा एक तर महाराष्ट्रात एक नंबरचा गुळ आहे, त्याला मुंबई, गुजरात, कोकण या एरियामध्ये चांगली डिमांड आहे. हैदराबाद साईडला पण गुळ जातो. दराची 3500 ते 3400 जी रेंज आहे. स्थानिक भागातून इथं सुपणे, येरवळे स्थानिक भागाची आवक चालू झाली असून साधारण 3200 ते 3400 रुपयेपर्यंत दर आहे. आणि आत्ता माझ्याकडे 400 ब्लॉकची आवक झालेली आहे. आत्ताची सुरुवात आहे, चालू चांगल्या प्रमाणात आवक होईल. बाजार साधारण बाकीच्या गोष्टीवर सगळे अवलंबून राहील. मागणी, साखर, साखरेचे भाव काय राहतो त्याच्यावर अवलंबून राहील. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. गोराडखेडा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे. गावाची विकास कामे ठप्प झाली असून मूलभूत सुविधांपासून गावकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे, त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा हे गाव आहे. या गावात गेल्या महिनाभरापासून स्वच्छता आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळं गावात डेंग्यू या रोगाची साथ पसरली आहे. यामुळे गावातील नागरिकांनी ग्रामसेवक जगताप आणि सरपंच केवडाबाई भिल यांना गावातील समस्या वारंवार सांगून देखील त्या समस्यांची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यानं आज संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पाडले. यावेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. काही दिवसांपासून गावात प्रत्येक घरात कुणीतरी साथीच्या आजाराने ग्रस्त आहे. गावात औषधांची फवारणी होत नाही. जोपर्यंत गावाची साफसफाई होत नाही, सांडपाण्याचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कामकाज होणार नाही, असं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं आहे. माझ्या मिस्टर ऑफिसमध्ये येतात ते आणि ती मॅडम डायरेक्ट बोलली त्यांना की बा तुमचा काही अधिकार मी गरम बोलायचा. मग अशा कशाबद्दल बोलते? आम्ही बरेचसे कामं घरातून करतो, घरून पैसे खर्च करून कामं करून सुद्धा आमचा चेक द्यायला टाळाटाळ करते मॅडम. अधिकार ग्रामसेवकमध्ये नाही का बोलायचा? गावाची सुधारणा होईल कशी? आम्ही आज मी निवडून आलो ना, आम्ही 10 वर्ष ग्रामपंचायतमध्ये सरपंच होती मी पण आणि माझी मिस्टर पण. मी 95 मध्ये होती आणि ते 85 मध्ये होती. आम्ही असं 10 वर्ष गावाचा विकास करून आजपर्यंत आम्हाला गावाच्या लोकांची कोणाचीच वरळ आली नाही. आणि ही मॅडम आल्यापासून तिथं आमची कशी काही इज्जत ना पंचनामा करते. गावाची सुधारणा झाली नाही तर लोक तर बोलतीलच ना. त्याच्या मागे जो नाला आहे ना याच्यामध्ये खूप घाण झाली, त्याच्यामुळे डास झाले, पाणी साचलंय, गवत झालंय. ते त्यांनी केलं नाही पण घेतलंच नाही ना. मग त्यांनी ते व्यवस्था करायला पाहिजे ना, तणनाशक मारायला पाहिजे, फवारणी करायला पाहिजे. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. तारळी उपसा जलसिंचन या योजनेच्या 1610 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील 17 गावांना ही योजना वरदान ठरणार आहे. पाहुयात ही बातमी. साताऱ्यात पाटण तालुक्यातील 17 गावांना वरदान ठरणारी तारळी उपसा जलसिंचन योजनेच्या 1610 कोटींच्या सुधारित प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तारळी प्रकल्पाच्या 50 मीटरपेक्षा उंच सुमारे 2725 एकर जादा क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी मूळचा 1057 कोटी निधी मंजूर असून या निर्णयामुळे वाढीव 553 कोटींचा निधी तारळी प्रकल्पाला उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. युतीच्या काळात 1999 ते 2004 या कालावधीत कृष्णा खोरे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये तारळी प्रकल्पाचा समावेश होता.
भूसंपादनासह अनेक कामे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना झाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या 2009 ते 2014 या कालावधीत तारळी प्रकल्पाचे पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेण्याचा प्रस्ताव असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी प्रत्यक्ष तारळे खोऱ्यातील 2424 एकर क्षेत्र पाण्यापासून वंचित राहणार असल्याची बाब समोर आली. त्यावेळी आम्ही पाणी परिषदा आंदोलने यांसारख्या मार्गाने 50 मीटर हेडने पाणी उचलून हे वंचित राहणारे क्षेत्र भिजावे म्हणून प्रयत्न केले. त्यानंतरही या प्रकल्पासाठी सर्व स्तरावरून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य मंत्रिमंडळाने तारळी प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळानं तारळी प्रकल्पातल्या 50 मीटरच्या वरच्या क्षेत्राला सिंचनानं पाणी देण्याच्या प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. एकूण या प्रकल्पाची सुप्रमा ही 1610 कोटी रुपयांना आज माननीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी दिली. वाढीवची रक्कम ही जवळपास 553 कोटी रुपये याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. या सुप्रमामुळं 2725 एकर ज्यादा क्षेत्राला, ज्या क्षेत्राला पूर्वीच्या आराखड्यानुसार पाणी मिळणार नव्हतं, त्याला या निर्णयामुळे पाणी मिळणार आहे. मी याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला, पाठपुरावा केला. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी या सुप्रमा देण्याच्या कामासाठी खूप सहकार्य, मदत या ठिकाणी केलेली आहे. केवळ माननीय मुख्यमंत्र्यांच्यामुळंच हा निर्णय होऊ शकला. त्यामुळं या विभागातल्या ज्या शेतकऱ्यांच्या 2725 एकर जमिनीतल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार आहे की जे कधीच मिळणार नव्हतं, त्या सगळ्यांच्या वतीनं मतदारसंघाचा आमदार म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि या युती सरकारचे मी मनापासून आभार मानतो. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले आहेत की ते आता वेडे झाले आहेत असे अजब विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. ते औरंगाबाद मधील पत्रकार परिषदेत बोलत होते. एसटी महामंडळाचे अनेक प्रश्न आहेत, पगाराचे प्रश्न आहेत, कामाचे प्रश्न आहेत असे पत्रकारांनी विचारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी उत्तर देताना म्हटले, कोणी सांगितलं, कुठल्या सालात जगता आपण एवढेच विचारलं मी तुम्हाला, आणि ते एवढे वाढलेत की तेच आता वेडे झालेत आणि हे मी अधिकृत बोलत आहे. औरंगाबाद शहरामध्ये बस सेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या दरम्यान करार करण्यात आला. या कराराअंतर्गत येत्या डिसेंबरपासून औरंगाबाद शहरात 100 बस धावणार आहेत. हा करार राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वेप्रमाणे मालवाहतूक करणार असल्याचंही म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पैठणमध्ये टाकळी अंबड येथे सुरू असलेल्या प्रवाह सात अनाथालयाच्या बांधकामासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी मराठी पत्रकार कार्यालयासमोरून रॅलीचा शुभारंभ केला होता आणि यामध्ये अनेकांची उपस्थिती दिसून आली. पैठणमध्ये या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्रद्धा अकॅडमीची विद्यार्थिनी हिने या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. श्रद्धा अकॅडमीच्या माध्यमातून जेवढा काही पैसा उभा राहतो तो आम्ही सर्वस्वी अनाथालयाच्या बांधकामासाठी खर्च करत आहोत. यापुढे बोलताना ती म्हणाली की अनाथालयासाठी रामेश्वर गोर्डे सरांनी सुरू केलेली ही मराठवाड्यातील केवळ एकमेव अकॅडमी आहे. तसेच अकॅडमीचे संचालक रामेश्वर बोर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की पैठणमध्ये आतापर्यंत एकही अनाथालय नव्हते. मी सुद्धा बऱ्याच प्रमाणात अनाथ जीवन जगलो म्हणून याच अनुषंगाने मी अनाथालयाचे बांधकाम सुरू केलं आहे. यासाठी मला प्रियंका म्हस्के यांची खंबीर साथ आहे. तसेच बांधकामासाठी अनेक जण थोडीफार मदत देखील करत आहेत. सध्या या अनाथालयाचा पाया पूर्ण झाला आहे. पुढील बांधकामासाठी एक मदत म्हणून हा उपक्रम राबवत आहोत. या कार्यक्रमामध्ये अनेकांची उपस्थिती दिसून आली. माध्यमातून पुढे आम्ही या अकॅडमीच्या माध्यमातून हे बांधकाम सुरू करून आज जवळपास 3.5 ते 3 लाख रुपयाचा या बांधकामाचा पाया हा पूर्ण केला आहे. तसेच पैठणमधून आम्हाला बऱ्याचशा वीट भट्टीकरांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जणांनी
या ठिकाणी आम्हाला मदतीचे हात दिलेले आहेत आणि त्याच्यातूनच एक आमच्या अकॅडमीच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनीच्या वतीनं आम्ही हा एक छोटासा उपक्रम पैठणमध्ये राबवत आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, औरंगाबाद. मीटू मोहिमेचं वादळ आता शिक्षण क्षेत्रातही घोंगावत आहे. मुंबईतील एका महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनीने असाच प्रकार आपल्या सोबत देखील घडल्याचं फेसबुकद्वारा सांगितलं आहे. पाहूयात काय आहे ही नेमकी बातमी. मीटू मोहिमेचे वादळ आता शिक्षण क्षेत्रातही घोंगावत आहे. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीनेही असाच प्रकार आपल्यासोबत घडल्याचं फेसबुकद्वारा सांगितलं आहे. या विद्यार्थिनीने फेसबुक अकाउंटवर झेवियर्स महाविद्यालयात आपल्याला आलेला अनुभव कथन केला आहे. महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष विद्यार्थिनी आणि महिलांची बाजू समजून घेत नसतील तर असे कक्ष नसलेलेच बरे, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. जानेवारी 2015 तिने महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाकडे आपला प्रियकर आपल्याला मारहाण करत अपमानकारक वागणूक देत असल्याची तक्रार केली होती. आठवड्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेत तिला महिला विकास कक्षाच्या समितीसमोर उभे करण्यात आले. मात्र मानसशास्त्राच्या प्राचार्या, इतिहास विषयाचे प्राचार्य, समाजसेवी संस्थेच्या महिला यांचा समावेश असलेल्या समितीने आपली बाजू समजून घेण्याऐवजी आपल्याला चुकीचं ठरवल्याचा दावा संबंधित विद्यार्थिनीने केला आहे. तुझ्यावर कोणत्या प्रकारचे उपचार सुरू आहेत का? तू याआधी किती रिलेशनशिपमध्ये होतीस? असे प्रश्न विचारल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भारतीय टेबल टेनिसपटू अर्चना गिरीश कामत हिने बुधवारी सुरेख खेळाचे प्रदर्शन घडवताना युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या भारतीय महिलेने उपांत्य फेरी गाठण्याची किमया केली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 18 वर्षीय अर्चनाने अझरबैजानच्या निग्न जिंगचा 4-3 असा पराभव केला. उपांत्य फेरीत तिच्यासमोर चीनच्या दुसऱ्या मानांकित इंगशा सुनचे आव्हान उभे ठाकले आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्चनाने मलेशियाच्या जॅवेन चॅंगचा 4-2 असा पराभव केला होता. पहिला गेम अर्चनाने संघर्ष करून जिंकल्यानंतर दुसरा आणि तिसरा गेम जिंकून जिंगने जोरदार पुनरागमन केले. चौथा आणि पाचवा गेम अनुक्रमे अर्चना आणि जिंगने जिंकल्यामुळं सामना 6व्या गेमपर्यंत रंगला. अखेरीस 6वा आणि 7वा गेम जिंकून अर्चनाने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नाशिक महामार्ग पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना नवरात्रीनिमित्त कालिका माता मंदिरामध्ये आरतीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र आरती झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी प्रसादाच्या स्टॉलवर धडक कारवाई केली. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंडे आरती करता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉलवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिक बंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून आयुक्त तुकाराम मुंडे चांगलेच भडकले. कालिका मंदिरात आरती होताच तुकाराम मुंडे यांनी सर्व प्रसाद स्टॉलची अचानक पाहणी केली. संध्याकाळपर्यंत प्लास्टिक वापर बंद न केल्यास दुकाने हटवू असा इशारा यावेळी मुंडेंनी दिला. इतकंच नाही तर मंदिराबाहेर रस्त्यावर दुकानांनी अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. नेरूळ उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार, तांत्रिक चाचण्यांचे काम सुरू. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची जागा निश्चित, 12-16 डिसेंबर दरम्यान आयोजन. नाना पाटेकरांसह चौघांवर गुन्हा दाखल, 354 आणि 509 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल. पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरूच, पेट्रोल 9 तर डिझेल 29 पैशांनी महागले. आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाणे सुरू, मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं.